नमस्कार, मी अर्चना आणि आपण पाहता सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बुलेटिनची सुरुवात करूया हेडलाईन्सने. सांगलीसह जिल्ह्यात ढगाळ वातावरण, काही भागाला वादळी पावसाने झोडपले तर काही ठिकाणी गारांचा पाऊस. फाउंड्रीत काम करत असताना विजेचा शॉक लागून ढवळी येथील तरुणाचा मृत्यू. कारखाना मालकावर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी. आणि संतोष कदम खून प्रकरणी दोषारोपपत्र दाखल, मात्र दोघे संशयित अद्याप पसार.